डाएट ला घेऊन एवढं जास्त कन्फ्युजन आहे आपल्या अवतीभोवती. हे खा ते खा, हे खाल्याने उष्णता होते, ते खाल्याने उष्णता होते. जोरात चालू नको, जोरात वाकू नको, पटापट वॉकिंग करू नको. म्हणजे काय? प्रेग्नन्सी म्हणजे रिस्ट्रिक्शनच का? नाही. डाएटच्या बाबतीत काही खूप बेसिक गोष्टी ज्या प्रत्येक एक्सपेक्टिंग मदरनी लक्षात ठेवायच्या. फर्स्ट थिंग, भरपूर पाणी प्या. जेवढं पाणी प्याल तेवढं तुमच्या बॉडीत हायड्रेटेड राहील, तेवढा तुम्हाला थकवा कमी लागेल, तेवढं प्रेग्नन्सीला हेल्प होईल. म्हणून भरपूर पाणी प्या, ॲटलीस्ट 3 ते 4 लिटर पाणी प्या. दुसरी गोष्ट, दररोज 2 फळं खाणं महत्त्वाचं. एक फ्रूट नॉर्मल आणि एक फ्रूट आंबट. नॉर्मल फ्रूटमध्ये आलं बनाना, ॲपल, पेअर, पीच, ड्रॅगन फ्रूट, ही सगळी फळं. आंबट फळांमध्ये आली पेरू, किवी, लिची, त्याच्यानंतर आलू बुखार, संत्र, मोसंब, ही सगळी आंबट फळं. एक आंबट फळ आणि एक रेग्युलर फ्रूट ॲटलीस्ट तुमच्या डाएटमध्ये असलंच पाहिजे. इट्स दॅट मच इम्पॉर्टंट. त्याच्यानंतर प्लीज पहिल्या महिन्यापासून तूप खाऊ नका. तूप खाल्ल्याने नॉर्मल डिलिव्हरी होते. अरे बाबा, पहिल्या महिन्यात कुठे डिलिव्हरीची तयारी करताय? पहिल्या महिन्यात बॉडीचं स्ट्रेंथनिंग, बॉडीचं सर्क्युलेशन, बॉडीचं बीइंग ह्याच्यावरती काम करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. म्हणून पहिल्यापासून स्ट्रेट अवे तूप खायला लागू नका. लास्ट बट नॉट द लिस्ट, तुमच्या ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर ह्या तिन्ही पण मीलमध्ये प्रोटीन असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे स्प्राउट्स, डाळी, नॉनव्हेज, अंडं, लेंटिल्स, ह्या सगळ्या गोष्टी, ज्या ज्या गोष्टींनी आपल्याला प्रोटीन मिळतं, पनीर, दही, ताक, ह्या गोष्टी महत्त्वाच्या. तर तुमच्या ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरमध्ये काहीतरी प्रोटीन हे असलं पाहिजे. शेवटचा प्रश्न, मी बाहेरचं काही खाऊ शकते का? येस, जंक फूड अलाउड. पावभाजी, पिझ्झा, पाणीपुरी, कच्ची दाबेली चांगल्या ठिकाणाहून खावा. स्वच्छ आणि हायजिनिक जागेवरून खावा आणि दररोज खाऊ नका. आठवड्यातून एकदा बाहेर जाऊन काही खायला काहीच हरकत नाही. आणि जेव्हा आठवड्याच्या मध्ये खायची इच्छा आहे तेव्हा घरी बनवून खावा. अँड इट विल गो व्हेरी स्मूथ. प्रेग्नन्सी हा एन्जॉय करायची वेळ आहे, घाबरून घाबरून खायची वेळ नाही आहे. सगळं खावा, हेल्दी गोष्टी जास्त खावा, जंक फूड कमी खावा. थँक्यू. छान वाटतं ना मस्त गोष्टी ऐकायच्या, कॉन्फिडंट वाटणं, हसणं आणि आरामात प्रेग्नन्सी पुढे घेऊन जाणं. तुम्हाला स्वतःची ज्यांनी कॉन्फिडंट, नॉलेजेबल अशा लोकांबरोबर एन्जॉय करायची आहे, जे बाकी सगळे पण प्रेग्नेंट लोक तुमच्या अवतीभोवती बसली आहे, येस, मग आम्हाला बेडेकर हॉस्पिटलच्या अँटीनेटल सेशन्समध्ये जॉईन व्हा. आपण दर महिना सेशन घेतो, ह्याच्या डिटेल्स तुम्हाला बेडेकर हॉस्पिटलला मिळतील आणि खाली मेन्शन पण केलेले आहेत. डू गो थ्रू दॅट. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट टाइम.